आज अपन अभिषेक जाधव याचं काउन्सिलिंग केलेलं आहे. त्याच्यासोबत त्याची मम्मी आहेत आणि ऑर्गनायझर स्वाती देसाई मापन आहेत. सो आपण त्यांना विचारूया की आजचं जे काही डीएमआयटी काउन्सिलिंग होतं ह्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होत आहे, त्यांनी ह्यातून काय नवीन गोष्टी समजून घेतलेल्या आहेत आणि खरंच डीएमआयटीचा उपयोग त्यांना होऊ शकतो का. सो अभिषेक हा आयटीआय केल्यानंतर त्यांना बीए करत आहे आणि त्यांना स्वतःचा एक व्यवसाय देखील सांभाळत आहे. तर ह्या सगळ्या ओव्हरऑल अशा स्थितीमध्ये देखील डीएमआयटीचा उपयोग होत आहे का ही गोष्ट आपण समजून घेऊयात. सो अभिषेक, डीएमआयटी ही तुला किती % मॅच झाली असं वाटतं? तुला 80 ते 85% मॅच होईल असं मला वाटतं. मॅच झालेली आहे? हा मॅच झालेली आहे. ओके. सो इथे जे आपण तुझा स्वभाव बघितला तो तंतोतंत तुला मॅच होतोय का? जसा आपण इथे डीएमआयटी मधून समजून घेतला होता तो तुला तंतोतंत मॅच झाला का? हो चालतो. येस. सो आपण ज्या रेमेडीज इथे बघितल्या, ज्या काही तुला मी गोष्टी सांगितल्या ह्या क्लास बद्दल असेल किंवा बाकीच्या गोष्टी शिकण्याबद्दल असेल, तर ते शिकण्याची तयारी कितपत दाखवत आहेस तू? मी प्रयत्न करत ज्या तुला इथे रेमेडीज दिलेल्या आहेत करिअरच्या बाबतीत असेल किंवा तुझ्या बिझनेसच्या बाबतीत असेल, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार आहे तुझी मानसिक तयारी? राहील. येस येस. सो अभिषेकच्या मम्मी, तुम्हाला आता अभिषेकचा हा जो काही रिपोर्ट ह्या वयात समजलेला आहे, हे जर तुम्हाला आधी समजलं असतं, समजा एक 10 वर्ष आधी समजलं असतं, तर तुम्हाला काय वाटतं की काय बदल घडला असता अभिषेकच्या आयुष्यामध्ये? शैक्षणिक पात्रता त्याची मला वाटतं बरीचशी खानगी झाली असते. येस. आता जे त्याचे परसेंटेज तुम्हाला जे दिसलेत 10वीनंतर, त्यापेक्षाही चांगले रिझल्ट चांगले तुम्ही, मिळाले असते त्यांना जर ही गोष्ट जर आधीच माहिती असती तर बऱ्यापैकी आपण त्यात एखाद्या फील्ड मध्ये जाऊन त्याला एखाद्या ह्याच्यात जाऊन आपण काहीतरी शिक्षण चांगलं दिलं असतं आणि ते त्याने येस घेतलं पण असतं. आपण कॉन्सन्ट्रेट केलं असतं पण नक्की. आपल्याला माहिती नसल्यामुळे मला वाटतं उलट डीएमआयटी हे माहिती झाल्यामुळे आता इथून पुढे आम्ही चांगले हे करू शकतो. सर, तुम्ही तुमच्या सारख्या असणाऱ्या पालकांना काय सजेस्ट कराल की डीएमआयटी कधी करून घ्यायला पाहिजे त्यांनी? 3 ते 4 वर्षाच्या वयाच्या मुलांनी केली तर पुढे जाऊन त्यांना जास्त फायदा होईल. येस. सर, 3 वर्षाच्या पुढील मुलांसाठी डीएमआयटीचा उपयोग होतो हा तुमचं म्हणणं आहे? कारण तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत बघितलंय, एखादी गोष्ट त्याची आवड असताना तुम्ही तुमच्या भीतीपोटी दिलेली नाहीये आणि त्याचा खंत कुठेतरी तुम्हाला राहतोय. सो असेच बरेच पालक आहेत ज्यांना त्यांच्या मुलांबद्दल ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते अजूनही समजलेले नाहीये, ते डीएमआयटी मधून त्यांना समजू शकतं आणि त्यांनी देखील त्यांच्या मुलांच्या आयुष्यात एक चांगली बदल घडवू शकतात, हे आपण ह्या डीएमआयटीच्या काउन्सिलिंग मधून सांगत आहोत. सो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आजूबाजूला आपल्याही असे काही मुलं असतात ज्यांना डीएमआयटी ची गरज आहे, तर तुम्ही नक्की संपर्क करा. आमचा नंबर आणि आमचं नाव हे तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलं गेलेलं आहे. सो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.